नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवडे, गठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित, श्रीमती अक्काताई नानाजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 भाग क्रमांक 1 पार्ट 1 पहा। तर मग स्लाइड शो आपण सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत आणि ते महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते ते आता या ठिकाणी आपण पाहूया। सो हियर व्हाट इज द ऍक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणजे डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत। ऑल्सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन। That means these are of two types, asexual reproduction and sexual reproduction. म्हणजेच अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यांचा आपण अभ्यास करणार आहोत। नेक्स्ट पार्ट इज ऑफ असेक्झ्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग प्रोसेसेस आर इन्वॉल्व। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक पेशीय सजीवांच्या मध्ये अलैंगिक प्रजनन जे होतं त्यांच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजे यामध्ये द्विविभाजन असेल, बहुविभाजन असेल किंवा कलिकायनाच्या प्रक्रिया असतील, त्या कशा घडतात, कोणकोणत्या प्राण्यांच्यामध्ये घडतात, कोणकोणत्या वनस्पतींमध्ये घडतात ते आपण पुढं पाहणार आहोत। देन नेक्स्ट इज असेक्झ्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इन विच द प्रोसेसेस लाईक फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, देन व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन, स्पोर फॉर्मेशन, दीज प्रोसेसेस आर टू बी स्टडीड। म्हणजे पुढं आपण बहुपेशीय सजीवांमधील होणारं अलैंगिक प्रजनन कसं घडतं याचा अभ्यास करणार आहोत, की ज्यामध्ये आपण खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, खोड, मूळ, पान यांच्याद्वारे होणारं शाकीय प्रजनन, त्यानंतर बीजाणू निर्मिती यांचा आपण अभ्यास करणार आहोत। द नेक्स्ट पॉईंट इज ऑफ सेक्झ्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमधील लैंगिक प्रजननाचा आपण अभ्यास करणार आहोत। इन विच वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ए टिपिकल फ्लॉवर ऑफ हिबिस्कस। ऑल्सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द पॉलिनेशन प्रोसेस अँड देन फर्टिलायझेशन इन प्लांट्स। मित्रांनो, या ठिकाणी जास्वंदीच्या फुलाची रचना, वनस्पतींमधील होणारी परागण प्रक्रिया आणि वनस्पतींमधील फर्टिलायझेशन म्हणजे फलन प्रक्रिया कशी घडते याचा आपण अभ्यास करणार आहोत। Now, next is the sexual reproduction in human being, in which we are going to study about the male reproductive system, female reproductive system, gamete formation, development and birth, then menstrual cycle, then also we are going to study about the reproduction and advanced technology in reproduction, reproduction and advanced technology in reproduction, then नेक्स्ट इज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड पॉप्युलेशन एक्सप्लोजन। म्हणजे मित्रांनो, यानंतर आपण मानवी प्रजनन कसं घडतं, त्याच्यामध्ये पुरुष प्रजनन संस्था कशी असते, त्याची रचना कशी असते, स्त्री प्रजनन संस्था कशी असते म्हणजे तिची रचना कशी असते, युग्मक निर्मिती पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये कशी होते, विकास कसा होतो, बालकाचा जन्म कसा होतो, स्त्रियांमध्ये चालणारं आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र कसं असतं, प्रजनन प्रक्रिया नेमकी कशी, त्याच्यामध्ये वापरली जाणारी आधुनिक तंत्रज्ञान कोणतं, त्याचे फायदे कसे होतात, त्याचबरोबर पुढं लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्येचा विस्फोट याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत। नाउ वी आर गोइंग इन डिटेल्स। लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शो कॅरेक्टरिस्टिक लाईफ प्रोसेसेस लाईक न्यूट्रिशन, दॅट मीन्स एव्हरी इंडिव्हिज्युअल नीड्स न्यूट्रिशन to fulfill the requirements of body and also for the production of energy. Next is the respiration process in which the inhalation and exhalation of air takes place, or irrespective of this process the oxygen is utilized to produce the energy in the form of ATP, that respiration process is involved. Then excretion, that means the excretory materials are to be given out of the body, that means waste substances are to be given out of the body, that process is called as excretion.
देन सेन्सेशन, एवरी इंडिविजुअल गेट्स सेन्सेशन फ्रॉम द सराउंडिंग एटमोस्फियर एंड टू दैट सेन्सेशन रिस्पॉन्स इज गिवन एंड दिस सेन्सेशन एंड रिस्पॉन्स टुगेदर फॉर्म्स द नर्वस सिस्टम एंड द नेक्स्ट प्रोसेस इज ऑफ रिप्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सजीवांच्या शरीरामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या ज्या जीवनप्रक्रिया आहेत त्या जीवनप्रक्रिया कोणत्या यांचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊ. यामध्ये पोषण, शरीराची काही पोषण द्रव्यांची गरज भागवेल अशा प्रकारची पोषण प्रक्रिया, किंवा ऊर्जा निर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारं जे इंधन आहे त्याची प्रक्रिया या न्यूट्रिशन किंवा पोषण प्रक्रियेतून होते. त्याचबरोबर अन्नाच्या ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेमधून जी होणारी जी श्वसन प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते ATPच्या स्वरूपामध्ये, ती ह्या ठिकाणी. आणखी पुढील प्रक्रिया आहे उत्सर्जन. शरीरामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार होणारी जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, वेस्ट सबस्टन्सेस आहेत, हे बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजे उत्सर्जन. त्यानंतर संवेदन, शरीराबाहेर येणारे जे काही संवेदना आहेत त्या संवेदना ग्रहण करणं, त्यांना प्रतिसाद देणं म्हणजे चेतासंस्थेचं कार्य आहे. आणि शेवटी आहे प्रजनन, म्हणजे आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे प्रजनन, ही या ठिकाणी आहे. आता यापैकी सर्वात शेवटचा जो भाग आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. दॅट मीन्स वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द रिप्रोडक्शन. नाउ हाऊ टू डिफाईन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. द प्रोसेस इन विच न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज इज फॉर्म्ड बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजे एक आधी अस्तित्वात असलेला जो सजीव असेल त्या सजीवापासून, म्हणजे त्या प्रजातीच्या सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव निर्माण होणं म्हणजे प्रजनन म्हणे. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता प्रजनन म्हणजे काय हे तर पाहिलं, तर आता पुढं या प्रजननाचे प्रकार कोणते आणि त्यांचे अर्थ आपण नीटपणानं समजून घेऊया, म्हणजे मग पुढील सर्व प्रक्रिया समजणं खूप सोपं जाणार आहे. आणि म्हणून आता आपण पाहूया. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर्स बाय टू मेथड्स, नेमली असेक्झ्युअल रिप्रोडक्शन, दॅट मीन्स इन मराठी अलैंगिक प्रजनन, अँड सेक्झ्युअल रिप्रोडक्शन, दॅट मीन्स इन मराठी वी कॉल इट ॲज लैंगिक प्रजनन. तर मग आता मित्रांनो, या दोन्हींमधील फरक आपण समजून घेऊया. या दोन्हींमधील फरक समजून घेत असताना आपल्याला प्रथम सेक्झ्युअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे नीट समजलं पाहिजे, आणि मग त्यानंतर आपण अलैंगिक प्रजनन समजून घेऊया, तरच याचा अर्थ कळणार आहे असं मी का म्हणतो आहे हे आता आपल्याला लक्षात येईल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हियर आय हॅव प्लॉटेड द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन लाईक दिस. मेल गॅमेट फ्यूजेस विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट. मेल गॅमेट विथ एन नंबर ऑफ क्रोमोसोम्स, दॅट इज इट इज हॅप्लॉइड, अँड फिमेल गॅमेट विथ एन नंबर ऑफ क्रोमोसोम्स, दॅट मीन्स इट इज ऑल्सो अगेन हॅप्लॉइड. व्हेन बोथ दीज फ्यूज टुगेदर टू फॉर्म ए झायगोट, देन नंबर ऑफ क्रोमोसोम्स इज ऑफ 2n. दॅट मीन्स हिअर फ्युजन विल बी देअर. दिस इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. नाव टेकिंग धिस पॉईंट इन टू कन्सिडरेशन, नाव वी आर गोईंग टू अंडरस्टँड दी सेक्झ्युअल अँड असेक्झ्युअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्झ्युअल रिप्रोडक्शन इट ऑकर्स विद द हेल्प ऑफ जर्म सेल्स. दॅट मीन्स द सेल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ मेल ऑर फिमेल गमेट्स. हियर in the process of asexual reproduction gamete producing organs are absent, no gametes will be produced. Now gamete formation is the process in which gametes are formed from germ cells by the process of meiotic cell division. Meiotic cell division takes place in the germ cells in which 2n number of chromosomes
are to be reduced and the new cells are formed, that means the gametes are formed, in which diploid cells are divided into haploid gametes. That means initially 2n number of chromosomes were present in the germ cells. These are converted into the cells with n number of chromosomes. Now, in contrast to this process, here in asexual reproduction, no gamete formation is observed. That means this process is uniparental. म्हणजे एकाच जन्यपेशीचा या ठिकाणी संबंध असतो. हिअर ओनली मायटॉटिक सेल डिव्हिजन ऑकर्स, ओके, अँड पेरेंटल सेल्स अँड डॉटर सेल्स बोथ आर डिप्लॉइड. दॅट मीन्स पेरेंटल सेल हॅज 2n नंबर ऑफ क्रोमोसोम्स, दॅट मीन्स इट इज डिप्लॉइड, अँड डॉटर सेल, दॅट मीन्स द न्यूली फॉर्म सेल इज अगेन विथ डिप्लॉइड सेट of chromosomes, that means 2n number of chromosomes. Okay, now the next process in sexual reproduction is fertilization. The union of haploid male gamete with n number of chromosomes and haploid female gamete with n number of chromosomes leads to the formation of diploid zygote. That means the cell with 2n number of chromosomes, and the zygote then starts mitotic divisions again, and the embryo starts to develop to form the new individual. Here fertilization is absent in asexual reproduction. Now here in sexual reproduction, genetic recombination occurs. That means genes or chromosomes get mixed from two parents. That is known as genetic recombination, and this occurs in this sexual reproduction. Therefore here diversity is observed, म्हणजे विविधता आढळणार आहे. But in asexual reproduction, as the genetic recombination is absent, therefore here less diversity is observed. That means all the individuals are alike, they will resemble with each others. Okay, here in sexual reproduction, as the diversity is observed, variations are observed, survival rate is higher, and here the diversity is less, they will fall victim of any drastic conditions. Therefore survival rate is less. In case of the sexual reproduction, rate of reproduction is low because survival rate is higher. But here the survival rate is less, therefore rate of reproduction is very fast. Now here in plants, the male gamete produced is the microspore, and female gamete is produced in the haploid cell, that is ovule, which is also called as megaspore. And in animals, male gamete is in the form of sperms and the female gamete is in the form of ovum or egg or ova. It is a plural form. Okay. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता लैंगिक आणि अलैंगिक प्रजननातील फरक समजून घेणार आहोत. आणि या फरकामध्ये पहिला मुद्दा आहे की लैंगिक प्रजननामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे दोन जनक पेशींची निर्मिती करणारे अवयव त्यांच्यामध्ये असतात आणि त्यांच्या सहाय्यानं प्रजनन घडतं. या ठिकाणी अलैंगिक प्रजननामध्ये मात्र युग्मक निर्मिती करणारे अवयव नसतात. लैंगिक प्रजननामध्ये जनक पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजन पद्धतीनं युग्मक निर्मिती होते. यामध्ये मुळात असलेल्या द्विगुणित जनक पेशींपासून, म्हणजे 2n गुणसूत्रांची संख्या असलेल्या पेशींपासून, एक गुणित म्हणजे एन इतके गुणसूत्र असलेले युग्मक तयार होत असतात. अलैंगिक प्रजननामध्ये मात्र युग्मक निर्मिती होत नाही. फक्त एकच जन्य जनक पेशी जी असते तिचं विभाजन होतं सूत्री विभाजन पद्धतीनं, आणि त्याच्यामधून नवजात पेशी निर्माण जी होते त्या दोन्हीही पेशी द्विगुणित असतात. म्हणजे मूळ पेशीमध्ये 2n गुणसूत्र असतील आणि जन्य पेशीमध्ये, नवजात पेशीमध्ये मात्र परत 2n इतके गुणसूत्रच असतील. लैंगिक प्रजननामध्ये फलन प्रक्रिया घडते,
आणि ही फलन प्रक्रिया एकगुणित पुयुग्मक आणि एकगुणित स्त्रीयुग्मक यांच्या मिलनातून घडते, म्हणजे त्यांच्या फलनातून घडते, आणि त्याच्यामुळे तयार होणारा जो युग्मनज असतो तो युग्मनज दोन इतका गुणसूत्रांची संख्या दाखवतो. अशा पद्धतीनं तयार झालेला जो युग्मनज आहे त्याचं पुन्हा पुढं सूत्रविभाजन पद्धतीनं पुढं विभाजनाची प्रक्रिया सुरू होते आणि भ्रूणाची निर्मिती होते. परंतु अलैंगिक प्रजननामध्ये मात्र फलन प्रक्रिया अजिबात घडत नाही, कारण युग्मक निर्मितीच झालेली नसते. पुढं लैंगिक प्रजननामध्ये जननिक विचरण घडतं, म्हणजे एका जनकापासून आलेली गुणसूत्र दुसऱ्या जनकापासून आलेल्या गुणसूत्रामध्ये मिसळतात, त्यांचं एकत्रीकरण होतं आणि या एकत्रीकरणामुळं त्यांचं विचरण घडतं, म्हणजे मिक्सअप होतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये विविधता आढळते. परंतु अलैंगिक प्रजननामध्ये मात्र खाली जरूर पहा, जननिक विचरण आढळत नाही, म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आढळत नाही, त्यामुळं त्यांच्यामध्ये विविधता कमी असते. आता लैंगिक प्रजननाचे फायदा असा आहे की जननिक विचरण घडतं, जे विविधता असते आणि त्यामुळे यांच्यामध्ये मृत्यूदर कमी असतो. परंतु अलैंगिक प्रजननामध्ये जननिक विचरण कमी असल्यामुळं विविधता फारशी नसते, सर्व सजीव एकसारखेच असतात आणि त्यामुळं काही वातावरणीय किंवा काही पर्यावरणीय घटकांना हे लवकर बळी पडू शकतात, यांच्यामध्ये मृत्यूदर जास्त असतो. त्यामुळं पुढं काय घडतं ते आपण पाहूया. लैंगिक प्रजननामध्ये मृत्यूदर कमी असल्यामुळं अर्थातच प्रजननाचा वेग कमी असतो आणि अलैंगिक प्रजननामध्ये मृत्यूदर जास्त असल्यामुळं जाती सातत्य टिकवून ठेवण्यासाठी यांच्यामध्ये प्रजननाचा वेग जास्त असतो. आता वनस्पतींमध्ये असणारे पुयुग्मक जे असतात ते परागकणामध्ये एकगुणित पुयुग्मक असतात आणि वनस्पतींमध्ये एकगुणित बीजांडामध्ये हे स्त्रीयुग्मक असतात. त्यानंतर प्राण्यांमध्ये शुक्राणू किंवा शुक्रजंतू हे पुयुग्मक आहेत आणि स्त्रीयुग्मक म्हणून या ठिकाणी अंडपेशी असणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझे भारत सावळवडे हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड विथ दी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.